जस्त आनंद होते हैं। कोपरगाव टीम रॉकिंग परफॉर्मन्स बाय मोनिका मैम एंड दिनेश सर, मला इतका आनंद होतोय की ते शब्दात कसं व्यक्त करायचं हे शब्दसुद्धा मला सुचत नाही आहे। काल मॅडमची येणार होती, झोप मला नाही आली असं वाटलं। आता 15 सप्टेंबर पण लवकरच येते की एम जे ॲक्टर पण त्याच्या बरोबरच येईल। आणि त्याचबरोबर कोपरगाव टीममध्ये माझे जे सगळे लीडर्स आहेत ते सगळे लीडर्स जवळजवळ 3 महिन्यात सगळे कार पाण्याचे होणार आहे। आणि जवळजवळ 3 कार ते 4 कार कोपरगाव टीममधून निघतील असं मी नियोजन केलं आहे इंगे सरांच्या मार्गदर्शनात, कोळेकर सरांच्या मार्गदर्शनात आणि सोनल मॅडम परेश सरांच्या मार्गदर्शनात। त्याच्यामुळे मला एवढा आनंद होतोय की मी मॅडमला आणि सरांना खूप कॉंग्रॅच्युलेट करते। कोपरगावमध्ये हिस्ट्री आहे, सगळ्यांनी 6:30 टायमिंग सेव करायचं आहे। लाईव्ह झूम मीटिंग कोपरगाव 16 कौतुक 16। और न मोदी केयर से सब कुछ हो सकता है, एवरीथिंग पॉसिबल विद मोदी केयर। सर एक मिनट, दीपा मैम बोलते। सर आज इथे बघितलं तर मला गांधी सरांचं वाक्य आठवते की सपने वो नहीं होते जो बंद आंखों से देखे जाते हैं, सपने वो होते हैं जो सोने नहीं देते हैं। आज मोनिका मैम अहोरात्र मोदी केयर मध्ये मेहनत करून आज त्यांच्या स्वप्नांची कार त्यांनी बाहेर काढलेली आहे। तसेच आपलं मिशन आहे 100 कार बाहेर काढण्याचं। त्यासाठी सगळ्या सरांचे जे आपले अपलाईनचं जे पूर्ण सपोर्ट आहे त्याचं खूप मोठं अगदी जास्त मोठं महत्त्व आहे त्या गोष्टीचं। थँक्यू ऑल माय अपलाईन सर अँड थँक्यू मोदी केअर।